नायजेरियन नागरीक इबे इबेचक्सन नायजेरियन एम्बेसीच्या माध्यमातल्या स्पेशल एस एसपी देवेश महला धमकी देऊन खंडणी घेता म्हणून जुलै दोन हजार सतरा आरोप केला ताचे म्हणण्या प्रमाण महलान, महलान ता एक केशीत दुबवचे धरण मागी कोर्टान ताला सोडिल्ला मात महलान त्या उपरात खंडणी खाती त्रास दिवस सुरुवात केली तीन लाख रुपया दिना जर ड्रग्स प्लांट करून ड्रग्स केस आंगार घाल धमकी दिली म्हणून ॲबोनीन महलाचे आरोप केला पुरावा म्हणून ताणे दोन मोबाईल नंबरावेले एसएमएस कम्युनिकेशनाचे स्क्रिनशॉट पुलिसांना दिले ताच्या म्हणण्या प्रमाण एक नंबर ताचो आणि एक नंबर महलाच नायजेरियन एम्बेसीन युनियन होम मिनिस्ट्री वतीन गोय पोलिसांक हे प्रकरणात मेरेन चौकशी करपाची रिक्वेस्ट केली तपासा खातिर मुन एबोनीचो मोबाईल पोलिसांनी सीज केलो आणि तो फॉरेन्सिक अनालायसिसा खाती धाडलो ताचे वेल्यान फाटल्या वर्षभरातले कॉल डिटेल रिकॉर्ड तपासले पुणे रजिस्टर जाल्ल्या एका नंबरावेल्यान आयिल्ले एसएमएस नंबरा महालाच्या न्ही म्हूण तपासा उपरांत स्पष्ट झाले तसेच देवेश महालाची गोयात पोस्टिंग जावचे पहिली सावन एबोनीक त्या नंबरावेल्यान मेजी येताल्यो म्हणूनय कॉल डिटेल्स तपासले उपरांत दिसले तसेच जे ज्या वेळात महाला गोयाभायर असताल त्या वेळार त्या नंबरचे लोकेशन गोयात आणि ते बी एबोनी रावता ते घरा लागीच आशिल्ले टॉवर लोकेशन डिटेला वेल्यान स्पष्ट झालं तीन महिन्यांच्या तपासा उपरात तंत्रीक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारा एस पी देवेश महला क्लीन चीट दिल्या आय डीआयजी विमल गुप्तान ताचो चार्ज जसपाल कडेन दितना ह्या प्रकरणातो इन्क्वायरी रिपोर्टी दिल्लो लाज मागपासो आरोप आशिल्ल्या विमल गुप्ताक गोय पोलिसांनी सेवेतल्यान मुक्त केला भ्रष्टाचारी पुलीस अधिकारी म्हणून जेव्हा आरोप जाताले त्यांना खूपच वाईट दिसताले त्रास जातालो आता खरे कितें ते भारले आणि आता हांव खोशी असा असे एस पी देवेश महला प्रुडंटाकडे उलयलो ప్రూడంట్టి సీనియర్ రిపోర్టర్ ముకేష్ కుమార్